लंडन मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा ताबा घेण्यासाठी केंद्र सरकारनं राज्य सरकारकडे पत्रव्यवहार केलाय. केंद्र सरकारनं राज्यातील सामाजिक न्याय विभागाला पत्र लिहिलंय. विदेशातील अभ्यासक आणि इतर संघटना या आम्हीही आंबेडकरवादी असल्याचे सांगत या स्मारकाचा ताबा मागत आहे. त्यामुळे या स्मारकाचं ऑटोनॉमस युनिट तयार करण्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. आता केंद्र सरकार आणि इतर संघटना मागणी करत असल्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लंडनमध्ये राहून शिक्षण घेतलेले ते घर महाराष्ट्र सरकारनं 2015 विकत घेतले होते. इथे स्मारक उभारण्यात आलेलं आहे. या स्मारकाची मालकी राज्य सरकारकडे आहे. 3.2 मिलियन पाउंड मध्ये हे स्मारक राज्य सरकारनं विकत घेतलंय. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं होतं. पण तो आता परदेशात शिकणारे विद्यार्थी किंवा स्कॉलर असो किंवा संघटनांनी आम्ही देखील आंबेडकरवादी आहोत असं सांगत या स्मारकाचा ताबा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे.